प्रयत्न ऐकायला आलोय पत्रकार परिषद. सर्वांना प्रथम नमस्कार. ज्या पद्धतीने या पुणे मुंबई महाराष्ट्रामध्ये बदनामी करण्याची भारतीय जनता पार्टीकडनं आघाडी उघडली गेली, आघाडी सरकार चांगलं काम करतंय, परंतु यांची मात्र आघाडी बदनामीकडे वळते. दोन दिवसापूर्वी राऊतसाहेबांनी बीसीवर चॅलेंज देऊन सांगितलं होतं की आम्हाला ते दाखवा, तीन पैशाचा तमाशा हा किरीट सोहळ्यांच्या माध्यमातून सतत आणि सतत त्या महाराष्ट्रात आणि मुंबईत होताना दिसतोय. खास करून मी कालचं आणि आजचं जे काही सन्माननीय नारायण राणे साहेबांनी दिशा सावियर याच्याबद्दलचे जे उद्गार काढले, एक महिला म्हणून मुंबईची महापौर म्हणून थोडस व्यतीत व्हायला झालं, कारण दिशा सालियन त्यांचा जो पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे त्या रिपोर्टला सुद्धा खोट ठरवण्याचं काम लघु सूक्ष्म मध्यम अशा दिलेल्या केंद्रीय मंत्री हे जर म्हणत असतील तर मला वाटतं त्या खात्याच पुरेपूर छाप किंवा अवमूल्यन होताना दिसतोय. कारण तिच्या वडिलांनी, म्हणजे त्यावेळेला आपण सर्वांनी टीव्ही पाहिले, तिच्या वडिलांनी हा जोडून सर्वांना विनंती केली होती, जे पोस्टमॉर्टम मध्ये आहे ते खरं आहे. एका 28 वर्ष महिलेचं मृत्यू झाल्यानंतरही लैंगिक अत्याचार झालेला नसतानाही तिच्या चारित्र्याचं ज्या पद्धतीने हनन होत आहे आपल्या माध्यमातून, मी महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहे त्यांना विनंती करेन रुपारीताई चाकणकरांना की याच्या गंभीरतेने लक्ष द्या, म्हणजे त्यांच्यावर कारवाई करा. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या अनेक वेळा महिलांमध्ये जास्त तर त्या आमच्या जीवाताईच येतात, त्यांनाही सांगेन की याच्या महिला म्हणून लक्ष घाला. आपण सर्वांनी मिळून जे घडलं नाही ते घडलं आहे दाखवणं आणि त्या महिलेची मृत्यूनंतरही बदनामी चालू ठेवणं हे महाराष्ट्राला आणि मुंबईला शोभा देत नाही. वारंवार भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडनं महिलांचं हनन होत आहे हे आपण अनेकदा सांगितलंय आणि त्यामुळे जी गोष्ट घडत नाहीये, काल पण आपण पाहिलं नाईक कुटुंबीय ज्या महिला आहेत कुटुंबीय आमच्या अलिबाग मधलं टाओ फोडून फोडून न्याय मागताय, त्यावेळेला तर त्यांना देता आला नाहीच. आत्महत्या केली, कोणामुळे झाली ते सगळा मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या लोकांनी बघितलं, दुनियेने बघितलं. आज त्या ज्या दिशा झाली नाही त्यांचं म्हणणं असं आहे की तरुण मंत्र्याला वाचवण्याचा प्रयत्न आहे. माझं तर आव्हान आहे, ज्या सीबीआयकडे आपण दिली होती केस ते काय झालं त्याचंही आम्हाला सांगावं. उलट आमचीही उत्सुकता वाढते, आम्हाला प्रचंड राग येतोय की एका मुलीवर ज्या पद्धतीने तिचा मृत्यू झालाय पण तिच्या लैंगिक अत्याचार झालं करत करत तिची बदनामी चालली आहे मृत्यूनंतरही,
मला असं वाटतं की या बाबत आमच्या सर्व पक्षीय महिलांनी आवाज उठवला पाहिजे. तिच्या वडिलांनी वारंवार सांगूनही पुन्हा परत परत तेच करत असतील तर मला वाटतं की हे अतिशय महिलांच्या इज्जतीला जराही किंमत न देता जे स्वतःला या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात आता आपण व्हिडिओ पाहिले जे गंजा आता मांडीला लावून बसतंय ते पण विचारत आहे. पण निश्चित दिशा सालियांच्या मृत्यूबद्दलचं CBI मध्ये नक्की काय झालं त्याची चौकशी कोण करत होती हे आम्ही सर्व महिला आज तो प्रश्न तुम्हाला विचारतोय. घेऊन या, दाखवा आणि सिद्ध करा. ठीक आहे, चला चला, ओके, धन्यवाद.